एपीआयसाठीची खूप मेहनत आहे याच्या पाठीमागं, प्रयत्न सगळ्यांनीच केलं, परंतु अकरा वर्षापासून बाळ होत नसल्यानं चोरीचं बाळ घेतलं विकत, मात्र पोलिसांनी लावला छडा. बदलापूरला राहणाऱ्या आजगावकर नावाच्या जोडप्याला 11 वर्षापासून बाळ होत नव्हतं. त्यांना बाळ होत नसल्याचं हेरून कासम शेख यांना त्यांना गाठलं आणि 1.5 लाखात त्यांना बाळ देण्याचं आश्वासन त्याने या जोडप्याला दिलं. आजगावकर कुटुंब तयार होताच कासम शेखने रेकी करण्यास सुरुवात केली. रेकी करून बोरिवली रेल्वे स्थानकातील एका महिलेचं बाळ आपण चोरू शकतो अशी खात्री होताच त्याने 2 दिवस पाळत ठेवली आणि 17 डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळाला घेऊन कासम शेख पसार झाला होता. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तुटपुंजा माहितीवर संशयित इसम बाळाला घेऊन सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर गोवंडी परिसरात गेल्याचं निदर्शनास झालं. मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी पुण्याला असल्याचं समजलं आणि त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आले. राजा उर्फ कासम शेख याला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यातील इतर आरोपींचा उलगडा केला. त्याने दिलेल्या माहितीवरून आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी पोलिसांनी बाळाची यातून सुटका केली आणि 3 आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी कासम शेखसह या प्रकरणातला मध्यस्थी सय्यद मेहंदी आणि आजगावकर यांना देखील अटक केली. GRP स्पेशल टास्क फोर्स आणि LCB पथकाच्या सहाय्यानं पोलिसांनी ही कामगिरी केली. बोरिवली रेल्वे स्थानकातून 2 महिन्याच्या चोरी केलेल्या मुलीची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अवघ्या 4 दिवसात पोलिसांनी या बाळाची सुखरूप सुटका केली. 17 डिसेंबरच्या मध्यरात्री बोरिवली रेल्वे स्थानकातून एका जोडप्याचं 2 महिन्यांचं बाळ चोरी झालं होतं. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. माझ्या आजीला विचारलं, म्हणजे ती माझ्या बाजूला झोपलेली, तिला विचारलं मी, आजी तुम्ही माझा मुलगा आणलाय का खेळायला? ती म्हणले नाही. तर मी डायरेक्ट कस्तुरबा चौकीमध्ये गेली. कस्तुरबाच्या चौकीमध्ये काय झालं नाही तर त्यांनी आम्हाला इथं पाठवलं, म्हणजे रेल्वेमध्ये. या सर्व लोकांनी सगळ्यांनी मिळून माझं पूर्ण मला दिलं. माझं भाव माझ्याकडे आहे असं. सतरा तारखेला पहाटे बोरिवली ईस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच प्लॅटफॉर्मवरती होमलेस, म्हणजे ज्यांची घरं नाहीत अशी जी काही लोक फुटपाथवरती झोपलेली असतात, अशाच ठिकाणी एका कुटुंबाचं फक्त 2 महिने वयाचं बाळ पळवून नेलेलं आहे अशी तक्रार बोरिवली GRPला मिळाली. त्यावर ताबडतोब आमचे LCB स्पेशल टास्क फोर्स आणि बोरिवली GRP या तिघांनी अत्यंत कसोशीनं तपास सुरू केला. खरं तर त्या तिघांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन बघायला मिळत होतं. घटनास्थळावरून कुठलाही क्लू मिळत नव्हता. एकदम एक पुसटशा क्लूवरून आरोपी हा जोगेश्वरी या भागात गेलेला आहे असं कळालं. जोगेश्वरी भागातून पुन्हा आणखी खूप कष्टपूर्वक माहिती काढून आरोपी हा गोवंडी या ठिकाणी गेला असं कळालं. त्यानंतर काही तांत्रिक तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करून आणखी काही क्लू मिळवण्यात आला. त्यावेळेला आरोपी पुण्याला आहे असं कळालं आणि पुण्याला आरोपी रिअल टाईम मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता, तेव्हा पुणे GRP यांच्या मदतीनं आरोपीला पुणे स्टेशनला धरण्यात आलं आणि त्यावेळेला आरोपीकडून माहिती मिळाली
की त्यानं 2 महिन्याचं बाळ हे बदलापूरमधील एका कपलला, ज्यांना 10-11 वर्षापासून मुलं होत नाही, अशांना ते बाळ विकण्यासाठी म्हणून त्यानं ते पळवलं होतं. यामध्ये एक गोवंडीमधील मध्यस्थी होता आणि त्यांनी या आपल्या गोवंडी बदलापूरमधल्या एका कुटुंबाला, एका कपलला, चाइल्डलेस कपलला या ठिकाणी ते मुलगा विकण्यासाठी म्हणून दिलं होतं. आज म्हणजे पहाटेच आम्ही त्या बाळाला देखील सुस्थितीमध्ये रिकवर केलेलं आहे आणि तिन्ही आरोपींना अटक केली आहे. राजा उर्फ कासम शेख असं आरोपीचं नाव आहे. हा इलाहाबादचा मूळचा रहिवासी आहे. या ठिकाणी फॅब्रिकमध्ये काही काम करतो आणि यापूर्वी याचा एक NDPSचा म्हणजे याच्याकडं गांजा मिळून आला होता, त्यामध्ये हा 2 वर्ष जेलमध्ये होता. अशी एक केस याच्यावरती आहे असा एवढा आम्हाला पूर्व इतिहास आतापर्यंत मिळालेला आहे. हे जे मूल नसलेलं कुटुंब आहे बदलापूरचं, यांनी यांचे जे गोवंडीचे मित्र होते त्यांना सांगितले की मला असं मूल पाहिजे. त्यांनी दत्तक म्हणजे अडॉप्शनसाठी प्रयत्न केला, तो होऊ शकत नव्हता. त्यानंतर एक व्यक्ती त्यांना मूल द्यायला तयार झाली, परंतु त्यांनी 7 लाख रुपये वगैरे सांगितले, तेव्हा एवढे पैसे नाही म्हणून त्यांनी 1-1.5 लाखामध्ये कुठे मिळते का असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा हा जो राजा कासम शेख हा आहे, तर ह्या राजानं सांगितलं की मी तुम्हाला 1.5 लाखामध्ये मूल मिळवून देतो. अर्थात त्यानं माझ्या नातेवाईकाचं मिळवून देतो असं सांगितलं होतं असं सांगतायत. परंतु यानं मात्र ते चोरून आणण्यासाठी म्हणून यानं बोरिवली पोलीस स्टेशन आणखी काही भागामध्ये रेकी केली आणि असं एक मूल जे त्याला वाटलं की हे चोरता येऊ शकतं, 2 दिवसापासून तो त्या भागामध्ये रेकी करत होता आणि त्यानं ते मूल उचललं आणि त्यांना हँडओव्हर केलं. मेल चाइल्ड. हो, 2-3 दिवस ते त्या बदलापूरच्या कुटुंबाच्या ताब्यात होतं बाळ. 17 तारखेची घटना आहे, आज 22 तारीख आहे. आज पहाटे ते बाळ रिकव्हर करण्यात आलं, त्यानंतर CWC माननीय यांच्या समोर उभा करण्यात आलं आणि त्यांच्या आदेशानं ते आईला सुपूर्द करण्यात आलं. ज्या चाइल्डलेस जे कुटुंब आहे ते आजगावकर म्हणून आहे, बदलापूरला राहणारे, आणि हा जो गोवंडीला राहणारा जो मध्यस्थ आहे आजगावकरचा मित्र, तो सय्यद म्हणून आहे. सय्यद मेहंदी राहणार शिवाजीनगर आणि आजगावकर राहणार बदलापूर. त्या ठिकाणी आजगावकर जो आहे त्याला आम्ही या ठिकाणी अटक केलेली आहे आणि जो मध्यस्थी आहे सय्यद त्याला देखील अटक केली. जेवढा प्राइम ऑफिसी बॅकग्राऊंड चेक केला त्यामध्ये मुख्य आरोपी ज्यानं मूल चोरलं तो जो राजा आहे, तर तो त्याला मात्र त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, एक गुन्हा दाखल आहे. जो मध्यस्थी सय्यद आहे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणखी काही समोर आलेलं नाहीये. परंतु एक जो आपला रोख आहे प्रश्नाचा की हे मुलं चोरणारी टोळी वगैरे आहे का, तर तसं आता तुर्तास आढळून आलेलं नाहीये. त्या दृष्टीने आम्ही तपास केला, परंतु हे नीट बेस्ड 11 वर्षापासून एक कुटुंबाला मूल होत नाही आणि ते मुलाच्या शोधात असतात, मग त्या आणि हा जो मध्यस्थी ज्याला मी शब्द वापरला तो ऍक्च्युली ह्या आजगावकरांचा काही दिवसांपासूनचा मित्र देखील आहे. त्यामुळे असा तो काही खासा एजंट अशा टाईपचा मध्यस्थी नाहीये, फक्त आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तो मध्यस्थी करत होता. आणि कारण हा जो राजा कासम शेख आहे हा त्या सय्यदकडे काम करत असे, जेव्हा ह्यांचं त्या मुलाविषयी डिस्कशन चाललं तेव्हा ते त्यांना ऐकलं आणि ह्या कासम शेखचं लग्न होणार होतं, त्याजवळ पैसे नव्हते म्हणून पैशासाठी म्हणून मी हे कृत्य केल्याचं त्यांना आम्हाला कबुली दिलेली आहे.
कासव उर्फ राजा याचा याच्याकडे पूर्वी गांजा मिळून आला होता, 70 किलो गांजा त्याच्या पोझिशनमध्ये मिळाला, त्यामुळे हा 2 वर्ष अर्थ रोड जेलमध्ये. हा मुंबईला जोगेश्वरीला काही काळ राहत असे, 2-5 वर्ष हा जोगेश्वरीला राहिला, त्यानंतर हा गोवंडीला शिफ्ट झाला. म्हणजे ज्यांना घर देखील नाही अशा अत्यंत गरीब होमलेस, घर नसणाऱ्या अत्यंत गरीब, 2 वेळचं जेवणाची भ्रांत असणाऱ्या कुटुंबाचं गेलेलं मूल मुंबई GRPनी अत्यंत कष्टपूर्वक या ठिकाणी तपास करून आमचे STF API 60, त्यानंतर LCB बाइंडर युनिट आणि बोरिवली GRP यांनी खूप कष्टपूर्वक हे केलेलं आहे. आमचे पोलीस आयुक्त माननीय रवींद्र शिसवे सर हे नेहमी आम्हाला सांगत असतात की म्हणजे आपली जी इन्स्टिट्यूशन आहे ही व्यक्तिनिरपेक्ष असली पाहिजे. हा जे गुन्हा घडला आहे तो ज्या प्रकारे त्याची गांभीर्य आहे ती व्यक्ती सापेक्ष असली पाहिजे नाही. त्यामुळं फार महत्त्वाची केस घडली तरच ती खूप प्रयत्नपूर्वक तपास करावा असं न करता अगदी गरीबातल्या गरीब समाजातल्या शेवटच्या घटकांमधला झालेला हा गंभीर गुन्हा खूप प्रायोरिटी देऊन आमचं पूर्ण कमिशनरेट याच्या पाठीमागं लागून आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या 2 महिन्याच्या गोंडस बाळाला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात आम्ही दिले. ही पहाट साधारणपणे 4:30 ची घटना आहे. 2 वाजता तिनं बाळाला पाजलं आणि त्यानंतर परत एकदा 4 वाजता आणखी एकदा तिनं बाळाकडे बघितलं, त्यावेळेला बाळ होतो. मग 4 वाजता बाळाला पाजल्यानंतर ती एक उशी बदलून तिनं बाजूला गेली आणि परत 1/2 तासानंतर त्यावेळेला तिनं बघितलं तर त्यावेळेला बाळ नव्हतं. म्हणजे 4 ते 4:30 दरम्यान हे बाळ उचलण्यात आलं होतं. नवरा बाजूलाच झोपलेला होता. नवरा बाजूला झोपलेला होता परंतु तो थोडा काळ पार्सल ऑफिस मध्ये काम करतो तर तिकडे कामासाठी निघून गेला होता. तो तेव्हा नव्हता. चोरतानाच फुटेज नाही म्हणजे त्यामुळे तर हा जो गुन्हा फार चांगला का तर नॉर्मली आमच्याकडे फुटेज मिळतं परंतु ते स्टेशनच्या बाहेर होतं, तिथं कव्हरेज नाहीये त्यामुळे फुटेज नव्हतं. त्यामुळे असं भरपूर बाद में जब हमने आरोपी मतलब पॉइंट आउट किया तब हमने देखा तो मिला और कहीं तब का नहीं, दूसरी जगह का कोई नहीं मिला. मूल 1.5 लाख रुपयामध्ये त्यांनी आजगावकरांना विकलेलं. आजगावकर हे स्वतःला सिव्हिल इंजिनियर सांगतो परंतु यानं बिल्डिंग मेंटेनन्सचा एक कोर्स केलेला आहे आणि या एका बिल्डरकडं सुपरवायझर म्हणून काम करतो. तसा सुशिक्षित आहे परंतु 11 वर्षापासून मूल होत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललेलं आहे. 3 दिन उनके पास में था. लोकनायक न्यूज़.